आठवले साहेब, मगासपासून मी ऐकतो आहे तुम्ही जाहीर सभेमध्ये बऱ्याच वेळा खंत व्यक्त करता आहात. एक प्रकारे तुमच्याच युतीमध्ये म्हणजे महायुतीमुळे ज्या जी मुळात जन्माला आली ती तुमच्या कारणामुळे, कुठेतरी त्यांना इशारे देत आहात तुम्ही की कुठेतरी गांभीर्याने विचार करा. कारण हा प्रश्न अशासाठी आहे, आता मनसे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी इन्सिक्युरिटी वाटते की कशा पद्धतीने म्हणजे काय कारण आहे. मला वाटते मनसेनी सगळ्या जागा उभ्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते अलर्ट आहे. अबुव्या जागा किती निवडून येतात त्या. पण ही गोष्ट खरी आहे की माननीय राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 13 आमदार निवडून आणले होते सुरुवातीला. आता त्यांनी निर्णय घेतला की लोकसभेला ते आमच्यासोबत होते. माझं मत असं होतं की राज ठाकरे यांना आपल्यासोबत आणलं तर मुस्लिम मतदार आणि जे उत्तर भारतीय मतदार आहे, साऊथ इंडियन मतदार आहे, ते मतदार तेवढे आपल्या बाजूला राहणार नाही. व्यक्तिगत त्यांची माझी दुश्मनी असं अजिबात नाही आहे. आणि आम्ही एका स्टेजवर मोदी साहेबांच्या सोबत होतो आहे आम्ही एकत्र. तर राज ठाकरे तर आता त्या निवडणुका ते सगळ्यात अलर्ट आहे. पण आता माझ्या मनामध्ये जरी असली खंत, माझ्या मनामध्ये जरी जागा मिळत नाही म्हणून असली खंत, तरी महायुतीमध्ये मी करणार नाही माझं अंत. म्हणजे मी काय लगेच महायुती सोडणार आहे असं नाही आहे.